मुंबईमध्ये चाळी आणि झोपडपट्ट्यांमधला संसर्ग आता वाढू लागलाय, त्यामुळे बीएमसीची चिंता वाढली आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्या विलगीकरणावर भर दिला जाणार आहे. दुसऱ्या लाटेमध्ये इमारती उच्चभू सोसायट्यांमध्ये रुग्ण जास्त होते, पण आता परिस्थिती उलट दिसतेय. ज्या 11 चाळी आणि झोपडपट्ट्या सध्या प्रतिबंधित आहेत त्यातली लोकसंख्या 25 लाखांच्या आसपास आहे, आणि त्यामुळे पालिकेची डोकेदुखी आता आणखी वाढली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवलेल्या धारावीमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे, आणि गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या 60 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 1 जानेवारीला 24 रुग्णसंख्या असलेल्या धारावीमध्ये दुसऱ्या दिवशी 60 नवे रुग्ण आढळले, आणि त्यामुळे धारावीकरांची चिंता वाढली आहे. धारावी, दादर आणि माहीमध्ये 274 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.